जीवनदीप विमा सेवा केंद्र बेल्लेच्या वतीने दिनदर्शिका 2024 वितरण सोहळा संपन्न. जीवनदीप विमा सेवा केंद्र बेल्लेच्या संचालिका अर्चना खामकर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बेल्लेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मनीषाताई जानकुडावकर यांनी केले. श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप यांनी केले. जीवनदीप विमा सेवा केंद्राच्या वतीने प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे वाटप करण्यात येते. याही वेळी ते करण्यात आले. प्रत्यक्ष विमेदार मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. या दिनदर्शिकेचे वाटप करण्याच्या प्रसंगी यानिमित्तानं सामाजिक कार्यकर्ते जानकू शेठ डावखर, साळवडेगावचे सरपंच वैभव शेठ काळे, माजी सरपंच बेल्लेचे गोट्याभाऊ वाघ, साईकृपा पतसंस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट, संचालक संजय शेठ विश्वासराव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य किरण शेठ गुंजाळ, गुंजाळवाडेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष भवनराव गुंजाळ उपस्थित होते. डॉक्टर संजय बोराडे, वैष्णवी ज्वेलर्सचे मालक सिद्धेश्वर कपिले, संतोष पोटे सर, उद्योजक विश्वास शेठ डोंगरे, माऊली ऊस सप्लायरचे प्रोप्रायटर सुनील शेठ गाडगे, शशिकांत मते, साईदर्शन मोबाईल शॉपीचे ओनर सचिन शेठ डावकर, रानमाळगावचे पोलीस पाटील शांताराम शेठ गुंजाळ, रोहिदास शेठ पाडेकर, सुरेश शेठ पाडेकर, किशोर गाडवे सर, अंबदास आरोटेदादा, सुभाष शेठ वखारिया, साखाराम मामा गुंजाळ, आवारी सर, अमोल शेठ गुंजाळ, इंजिनियर संतोष आहेरसाहेब, तर पुणे डिव्हिजन 2 विकास अधिकारी संजयजी भाईकसाहेब यावेळेस उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अर्चना खामकर यांनी सांगितले की LIC ही अतिशय विश्वासार्ह संस्था आहे. अनेक कल्याणकारी योजना LIC माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे वाखंडपणे गेली 12 करत आहोत. ग्राहकांना विनम्र व उच्चतम दर्जाची सेवा दिल्याने ग्राहकांनी आपले फायनान्शियल प्लॅनिंग आमच्या हातामध्ये सोपवले आहे. त्यांचा विश्वास कायम राहील असे कार्य यापुढेही करत राहू, असे अर्चना खामकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले. अर्चना खामकर या पुणे जिल्ह्यातील पहिल्या महिला कोर्ट ऑफ टेबल म्हणजेच एकाच वर्षात 3 MDRT सामान्य गृहिणी ते कोर्ट ऑफ टेबल हा प्रवास तसा थक्क करणारा आहे. आत्तापर्यंत 7 MDRT हा विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. नारायणगाव शाखेच्या अग्रगण्य विमा प्रतिनिधी असून गॅलॅक्सी क्लब मेंबर आहेत. जीवन विमा व आरोग्य विम्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक लोकांना क्लेम्सच्या माध्यमातून पैसे मिळवून दिले आहेत. आपल्या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या ग्राहकांना व विमेदारांना देत आहे. 2024 अमेरिका येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी त्यांची निवड झाली आहे. हा सर्वात मोठा बहुमान आहे. जनसामान्यांपर्यंत विमा पोहोचवण्याचे काम अखंडितपणे अर्चना खामकर या करत आहे. त्यांची काम करण्याची पद्धत ही अगदी वेगळी असून सामान्यांपर्यंत ती पोहोचत आहे. काम करण्यासाठी विकास अधिकारी सचिन भोसले साहेब, त्याचबरोबर शाखाधिकारी सुधीर कांत साहेब, उपशाखाधिकारी ठाकूर साहेब यांचे विशेष असे सहकार्य लावत असल्याचे अर्चना खामकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्तानं साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. जीवनदीप विमा सेवा केंद्राच्या वतीने पाटील व खामकर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. उद्घाटन सोहळा 2024 या दिनदर्शिकेच्या निमित्तानं आज आपल्या भागातील म्हणले तर तालुक्यातील म्हणले तरी काय हरकत नाही का, खामकर सर म्हणजे प्रत्यक्षात मॅडम या ठिकाणी ज्यांच्या नावावर ही पॉलिसी आहे, परंतु त्याचं संपूर्ण होल अँड सोल हे त्यांना मदत करणारे आमचे खामकर सर. जीवन विमा काय असतो हे पूर्वी लोकांना माहिती नव्हतं. अनेक एजंट या जीवन विमामध्ये येऊन गेले, परंतु त्यांनी लोकांना पूर्ण अशी कधी माहिती दिली नाही, त्यामुळे जीवन विमा हा लोकांना कळलेच नाही. परंतु जेव्हापासून आमच्या बेल्लेगावमध्ये खामकर सर या जीवन विमा कंपनीत कार्यरत झाले, घराघरात जाऊन अर्धा अर्धा तास एक एक तास बोलणारा माणूस, लोकांना जीवन विमा समजून सांगणारा माणूस, आणि ज्यामुळे जीवन विमा लोकांना कळायला लागला आणि त्या खऱ्या अर्थाने त्यांनी या जीवन विमा लोकांना समजून सांगितला आणि त्यांच्या ह्या कार्यपद्धतीला सर तुम्हाला या ठिकाणी सॅल्यूट आहे. अनेक लोकांना तुम्ही त्या माध्यमातून जीवन विमा पैसे तुम्ही लोकांना मिळवून दिले,
काही काही लोकांना त्यांची कागदपत्र त्यांना माहिती नसती कशी पूर्ण करायची, परंतु ते त्यांना जाऊन तुम्ही त्यांना ते कागदपत्राची पूर्तता करून त्या लोकांचे पैसे मिळून दिले. आज अनेक लोकांचे तुम्ही या ठिकाणी आशीर्वाद घेत आहेत आणि आशीर्वाद घेत असताना हे तुमचं या ठिकाणी काम अनेक प्रकारे तुम्हाला या जीवन विम्याच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला परदेश दौरा म्हणजे तुमच्या कंपनीने घडवला हा उगाच घडवलेला नाही, कारण तुमचं कार्य त्या पट्टीत तुम्ही 4 ते 5 वेळा अमेरिका कोर्ट ऑफ द टेबल म्हणजे ही साधी गोष्ट नाही का, आपला बेल्ले गावातला सर्वसामान्य माणूस जीवन विम्यामध्ये काम करीत असता अमेरिका कोर्ट ऑफ द टेबल मध्ये जातोय, ही खऱ्या अर्थाने भूषणाची गोष्ट आहे. सर माझं एकच म्हणणं आहे की ज्या लोकांना आजपर्यंत जीवन विमा कळाला नाही त्यांनाही तुम्ही जाऊन चांगलं मार्गदर्शन करा, प्रत्येकाला विमा आज समजून सांगा. तुम्ही सांगतायचे परंतु लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचता येईल, लोकांना अजून या जीवन विम्याचा अर्थ कळलेला आहे परंतु संपूर्ण लोकांपर्यंत हा गेलेला नाही. तसं तुमच्या माध्यमातून हा घराघरात पोहोचवा बेलला, तुम्ही रानमळा पूर्ण जीवनग्राम केलेला आहे, विमाग्राम संपूर्ण रानमळा तुम्ही विमाग्राम केलं. तसं माझ्या माहितीनुसार तुम्ही बेलला सुद्धा विमाग्राम करावं आणि तुमच्या आजच्या या 2024 या कॅलेंडरच्या उद्घाटन समारंभाला आमचे साईकृपा नागरी सहकारी पत संस्थेचे सचिव सावकर शेटपिंकट असतील, संजयजी विश्वासराव असतील, आमचे गोळणजवाडीचे कंटामुक्ती अध्यक्ष बुमराव गुंजळ असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या वतीनं तुमच्या 20 कॅलेंडरच्या कॅलेंडरला खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद. जीवनदीप विमा सेवा परिवाराच्या वतीनं आयोजित दिनदर्शिका 2024 प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक सन्माननीय बेल्लेगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच आदरणीय मनीषाताई जानकू डावखर, प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय जानकूशेठ डावखर, सरपंच वैभवशेठ काळे, सहकारामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं ते साईकृपा आणि वैष्णवी मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी जगताप साहेब, साईकृपा पतसंस्थेचे सचिव सन्माननीय सावकर शेठ पिंगट, संचालक सन्माननीय संजय शेठ विश्वासराव, गुंजाळवाडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय बबनराजू गुंजाळ, या कार्यक्रमाला ज्यांनी आवर्जून या ठिकाणी विमेदार आमच्या अनेक त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये सन्माननीय डॉक्टर संजय बोराडे साहेब, वैष्णव ज्वेलरचे प्रोप्रायटर सन्माननीय सिद्धेश्वर कपिले, उद्योजक सन्माननीय विश्वासराव डोंगरे, साई दर्शन मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर सन्माननीय सचिन शेठ डावखर, जय हिंद ट्रेडिंग कंपनीचे सन्माननीय अमोल शेठ गुंजाळ, सन्माननीय सकराम मामा गुंजाळ, सन्माननीय आरोटे दादा, सन्माननीय पोटे सर, सन्माननीय आवारे सर, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय किरण शेठ, सन्माननीय रानमाळा गावचे आमचे परमस्नेही सन्माननीय हृदयशेठ पाडेकर, सुरेश शेठ पाडेकर साहेब, रानमाळा गावचे पोलीस पाटील सन्माननीय शांताराम गुंजाळ आणि या ठिकाणी आमचे परमस्नेही आणि अगदी पुण्यावरून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे परमस्नेही सन्माननीय विकास अधिकारी भाईक सर आणि इंजिनियर सन्माननीय संतोष आहिर साहेब ह्या सर्वांची मंडळींची या ठिकाणी उपस्थिती लाभली. आपण वेळात वेळ देऊन या छोटेखाने कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून मी जीवनदीप विमा सेवा परिवाराच्या वतीनं प्रोप्रायटर सौभाग्यवती अर्चना खामकर आणि जीवनदीप विमा सेवा परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी आपलं मनापासून सरस स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो.